प्रथमता जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे. मी बाबाराजे गणपतराव देशमुख आज मावळ मधून लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे की मावळ लोकसभा 33 लोकसभेचं बिगुल फाटलेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये लोकसभेची रणधुमाळी चालू आहे. जो तो पक्ष विरोधी पक्षांवरती टीका अस्त्र शस्त्र सोडण्यामध्ये बिझी आहेत ही लोक, त्यातल्या त्यात मी अशा प्रकारे मावळ लोकसभेला उभा राहिलेलो आहे. मी एक उमेदवार आहे, मी एक शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला तुमच्या आमच्या सारखा एक उमेदवार या मावळ लोकसभेमधून लढतोय. माझ्या लढण्यामागची कारण काही वेगळी आहेत. खूप लोक मला म्हटली की तुम्ही लढू नका, तुम्ही या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये उतरू नका. तर मी जसं जमत तसं लोकांना सांगितलं की का लढू नको, का उतरू नको. आजपर्यंत 60 ते 70 वर्ष झाले या राजकारण्यांनी घराणेशाही चालवत आणली आणि देश यांनी पूर्णपणे लुटला, हे लुटतच चालले देशाला. म्हणून तरुणांचे आज बघायला गेलं तर असंख्य प्रकारे प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये. आमच्या रोजगाराचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रकारचं सरकारचं अन्यथा इथे जे जमा असलेले प्रस्थापित आहेत त्यांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाहीये. चालू खासदार आमदार नगरसेवक या लोकांना, या राजकीय लोकांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये मतदारसंघांशी. जे ते आपलं पोट भरतायत आणि तब्बल असा पैसा कमवतायत, हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या या लोकांनी केल्या. माझी या मतदारसंघातल्या मावळ लोकसभा मतदारसंघातल्या तरुणांना एक कळकळीची विनंती आहे की माझ्यासारखे तुम्हीही तयार व्हा. प्रत्येकाने आपला हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझं आज त्रिवार वंदन, माझं आज त्यांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टींवरती हा भारत चालतोय आणि घटनेवरती चालतोय. तर तुम्ही आणि आम्ही घटना फॉलो केली पाहिजे, कारण घटना म्हणजे आपला श्वास आहे, घटनेवरती देश चालतो आपला. सर्वांनी निवडणुकींच्या रणांगणामध्ये उतरलं पाहिजे. मी उतरलेलो आहे, मी यांच्याशी दोन हात करण्यासाठी उतरलेलो आहे. मला मावळचे विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याविषयी मला जास्त बोलायचं नाहीये, कारण एखाद्या विषयी बोलून त्या व्यक्तीला मोठं करण्यामध्ये मजा नाहीये. पण आजपर्यंत या मतदारसंघामध्ये आज 20 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा पेटलेला प्रश्न म्हणजे इथे असणारे पनवेल मधील लेडीज बार, तिथं चालू असलेला नंगानाच. पण या नंगानाचाकडे कधीच कोणी लक्ष दिलं नाही. या आमदारांना या खासदारांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. त्यांनी सर्रास बाया नाचवायला परमिशन दिलेली आहे, ते बघवत नाही आम्हाला, कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले लोक आहोत, त्यांच्या रक्ताचे आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना फॉलो करणारे लोक आहोत. म्हणून आम्हाला बघवत नाहीये हा महाराष्ट्रामध्ये चालू असणारा नंगा नाच. जो बैलगाडा सण आपण म्हणतो की शेतकरी एक वर्षानंतर त्याचा जो सण येतो बैलगाडा, आणि त्या सणावरती पण यांनी केंद्रातून बंदी आणली आणि त्या बंदी उठवण्यासाठी कधीच पुढे आलेले नाहीये. मग असं का होतं? जर तुम्ही शेतकरी आहात, तुमचा डीएनए जर शेतकऱ्याचा आहे, तर तुम्ही शेतकऱ्यासाठी का धावून येत नाही? तुम्ही फक्त नावानी शेतकरी आहात, तुमचा डीएनए शेतकऱ्याचा राहिलेला नाही, कारण तुम्ही एक पॉलिटिशियन झालेला आहे आणि तुम्ही एक बिझनेसमॅन झालेला आहे. मला या लोकांबद्दल मला जास्त बोलण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, पण माझ्या भागामध्ये जेएनपीटी आहे, आज लोणावळा खंडाळा सारखी शहरं आहेत, आज उरण आहे, माथेरान आहे, की तिथे खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रकारात तिथे रोजगार उपलब्ध होऊ शकतो लोकांना. आज आमच्या छत्रपतींचे गडकोट आहेत जे 350 वर्षापूर्वीचे गडकोट आजही त्याच अवस्थेत आहे, पण आज बघायला गेलं तर त्यांची इतकी भग्न अवस्थेमध्ये ते पडलेले आहेत की त्यांच्याकडे लक्ष द्यायला या सरकारला कोणत्याही प्रकारचा टाइम नाही. आज मी बघतोय, आज माझे प्रतिस्पर्धी आहेत, माझे विरोधी आहेत, जे मतदारसंघामध्ये उभे आहेत, श्रीरंगाप्पा बारणे आहेत, ते शिवसेनेचे खासदार आहेत, आणि पार्थ पवार आहेत, ते राष्ट्रवादीचे आहेत. या दोघांचे ज्यावेळेस मी सभा बघतो, यांची भाषणं बघतो, यांचा प्रचार बघतो ना, या प्रचारामध्ये गडकिल्ल्यांचा विषयच नसतो, ना जैन लेण्यांचा विषय असतो, ना बौद्ध लेण्यांचा विषय असतो. यांचे विषय वेगळेच असतात. यांना कंपन्या स्थापन करायच्यात, यांना करोडो रुपयाच्या प्रॉपर्ट्या पुन्हा एकदा गोळा करायच्यात, यांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती तुम्ही लोक निवडून येता, तुम्ही मतांचा जोगवा मागता, आमच्या सारख्या गरीब मतदारांना तुम्ही फसवता, मग त्या छत्रपतींचे गडकोट कोण उभा करणार? मी पार्थ पवारांना बघतो, त्यांच्या तोंडामध्ये गडकिल्ल्यांचा विषयच नाही. हजारो करोड रुपये तुम्ही लोक खर्च करताय निवडणुकीसाठी,
तेच पैसे जर तुम्ही गडकिल्ल्यांवरती लावले, बौद्ध लेण्यांवरती लावले, तर आज या महाराष्ट्राचा कायापलट आणि उद्याचं दिसणारं चित्र हे खूप वेगळ्या प्रकारात असणार आहे. आज इथे बघायला गेलं तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये तरुणांचा इतके मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे. आज जर कर्जत मध्ये बघायला गेलं, कर्जत उरण पनवेल त्या साईडला जर बघायला गेलं तर तिथला जो स्थानिक तरुण आहे ना, जो सुशिक्षित आहे परंतु बेरोजगार आहे, तो तरुण ट्रेन मध्ये बसून मुंबईला कसं कामाला जातो. रोजगाराचं माध्यम नाही हो, तुम्ही कंपन्या का नाही आणू शकत? माझे अप्पा बांधण्या मला विचारायचंय, तुम्ही खासदार होते, तुम्ही खाली कंपन्या का नाही आणू शकले? तिथल्या तरुणांना, तिथल्या स्थानिकांना रोजगार का नाही मिळाला? तिथला आज तिथल्या तरुणी एक वेगळ्या दृश्यात मध्ये आहे, कारण लोकल मध्ये वेगळ्या प्रकारच्या छेड काढल्या जातात. केव्हा पण कुठे पण काही होऊ शकतं. लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यांच्यामध्ये भीती आहे की आमची मुलं मुंबईला कामाला जायला नको, आमचा रोजगार आम्हाला स्थानिक ठिकाणी पाहिजे. पण हे तयार करू शकत नाही, यांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. माझ्या तरुणांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, मी एक उच्च शिक्षित आहे आणि मी तुमच्या रक्ताचा आहे. माझा जन्म रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे, तालुक्याचा आहे, ते आमचं आजूळ आहे आणि आमचं गाव मावळ तालुक्यातलं आहे. त्याच्यामुळे मला इथले पण प्रश्न माहिती आहेत, मला तिथले पण प्रश्न माहित आहे. कारण हे प्रश्न करत करत, कारण तुम्ही आणि आम्ही आपण सगळे शेतकऱ्याची मुले आहोत, आपण कोणी बिझनेसमॅनची नाही आहेत किंवा आपण शेटजीची पोरं नाही आहेत, आपण आपला डीएनए शेतकऱ्याचा आहे. मला माहित आहे प्रॉब्लेम काय असतात, कारण आम्ही शाळेपासून बघत आलेलो आहे समस्या काय असतात, अडचणी काय असतात. मला माझ्या तरुणांचा विचार करायचा आहे. आमचे गडकिल्ले आहेत, आमचे इथं नाना प्रकारचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे, कुठून सोडवायचे आणि कोणत्या प्रकारे सोडवायचे ना, हे मला चांगल्या पद्धतीने माहित आहे. मी उभा राहिलेलो आहे मावळ लोकसभेला, माझं चिन्ह आहे ऊस शेतकरी, कारण मला चिन्ह पण असंच भेटलं, कारण मी पोरगस शेतकऱ्याचा आहे. जे ऊस शेतकरी म्हणजे शेतकऱ्याचे तर हाल झालेले असेल. आज इथून मागे 15 वर्ष बघितलं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये तिथं पण शेतकरी मेला हो, तिथे पण त्यांनी आत्महत्या केली. आता बीजेपीला सेनेचं राज्य आलं, इथे पण शेतकरी मेला. यांना तर कोणत्या प्रकारचं घेणं देणंच नाहीये की शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, कारण यांचा डीएनए शेतकऱ्याचा नाही ना, यांचा डीएनए बिझनेसमॅनचा आहे. हे फक्त इलेक्शन आलं की आपल्याला लांडी लबाडी करतात, गोड गोड बोलतात, आपली मतांचा जोगवा मागतात, पाया पडतात, आपल्याकडे भीक मागतात, आणि ज्यावेळेस हे सत्तेमध्ये बसतात, खुर्चीवरती बसतात ना, त्यावेळेस यांना तुमच्याशी आणि आमच्याशी कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. म्हणून देवाच्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने मला ऊस शेतकरी हे चिन्ह मिळालेलं आहे. जे ऊसाचं दांडकं घेऊन मी इथून जे सुरुवात करीन ना, मावळ पासून ते दिल्लीपर्यंत, यांच्यावरती इतकी दांडकी टाकीन ना, जर यांनी आपली कामं नाही केली, जर मतदारसंघामध्ये जे पाहिजे ते नाही दिलं, तर यांच्यावरती दांडकी ही पडणार आणि दांडकी अटळ आहे त्यांच्यावरती. कारण एक काळ होता 350 वर्षापूर्वी मराठी माणूस म्हणजे मराठ्यांची सत्ता त्या दिल्लीवरती होती, आणि हे आज जे आपले खासदार निवडून जातात हे लाचार म्हणून जातात. हे सगळे लाचार आहेत, यांना कोणत्याही प्रकारचं घेणं देणं नाहीये. आपल्या मतदारसंघात प्रॉब्लेम काय काय आहे आणि काय नाही, याच्याकडे यांचं लक्ष नाहीये. फक्त आणि फक्त टक्केवारीवरती विषय चाललेला आहे. हजारो करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या झाल्या, यांच्या सातबाऱ्या झाल्या, यांच्या कंपन्या उभ्या झाल्या, यांच्या मुलांकडे इम्पोर्टेड गाड्या आल्या, यांचे करोडो रुपयाचे बंगले झाले, वाडे झाले, आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसायची कुसली फक्त. म्हणून मी उभा आहे, आपले प्रश्न, आपले शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगार वर्गाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, गृहिणींचे प्रश्न, मला माहिती आहे काय प्रश्न असतात, कारण आमचा जन्मच प्रश्नांमधून झालेला आहे. की लहानपणापासून आम्ही फक्त दारिद्र्यच बघत आलेलो आहे. मग जर एक शेतकऱ्याचं पोरग जर यांच्या विरोधात उतरत असेल ना, तर माझ्या मतदार राजांनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला निवडून द्या. मावा मला मावळ मधून लोकसभेवरती तुम्ही निवडून द्या आणि मी दिल्लीमध्ये जाऊन गोंधळ घालतो. मी जर गोंधळ नाही घातला तर 6 महिन्याच्या आतमध्ये मी माझा राजीनामा सादर करेन. मला माझे गडकोट उभे करायचे, माझ्या छत्रपतींचा श्वास. आमचे बौद्ध लेण्या उभ्या करायच्या, आमच्या जैन लेण्या उभ्या करायच्या. आमची तर लाईटचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, बेरोजगार आहेत सगळे. आमची तर कोणत्याही प्रकारचं चांगलं काहीच नाही या मतदारसंघामध्ये. जिथे पण MIDC आहे, जिथे पण इंडस्ट्री आहे ना, तिथं फक्त आणि फक्त गुन्हेगारी चालू. या गुन्हेगारांचे हे वलय इतकं मोठं वाढलेलं ना, की यांच्यावरती वरचा हस्त आहे ना, हा फक्त आमदारांचा आणि खासदारांचा आहे. म्हणून मी लढतोय, माझ्या लोकांसाठी लढतोय, मी त्या लेडीज बार बंद करण्यासाठी लढतोय. माझ्या लोकांना, माझ्या मतदारांना माझी एक कळकळून विनंती आहे. मी बाबाराजे गणपतराव देशमुख मावळ मधून लोकसभेला उभा आहे. माझं चिन्ह आहे ऊस शेतकरी, कारण माझं डीएनए शेतकऱ्याचा आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी मत फक्त शेतकऱ्यांकडेच मागतोय. मी कुणा बिझनेसमॅनकडे मत मागत नाहीये. तर माझी कळकळून हात जोडून मला तुमची माझी एक नम्र विनंती आहे, मला निवडून द्या, मला लोकसभेवरती पाठवा.
मी माझे प्रश्न माझ्या मतदारसंघाचे प्रश्न हे कशा प्रमाणे सोडवायचे कसे मांडायचे माझं मला चांगलं माहित आहे. हे धनधान्य उभे आहेत, त्यांच्याकडे करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत. हे दोन जे मतदार आहेत बाकी कोणच नाहीये रेसमध्ये, फक्त आम्ही तिघेच रेसमध्ये आहेत. एक शिवसेना आहे, एक राष्ट्रवादी आहे आणि मी अपक्ष आहे. पण मी स्वतःला अपक्ष समजत नाही, कारण जनताच माझा पक्ष आहे, मतदार राजाच माझा पक्ष आहे. आणि मला माहिती आहे माझी जनता, माझा मतदार राजा, माझ्या शिवरायांची 18 पकड आणि 12 बलुती समाज हा मला निवडून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही मला निवडून द्या. तुमच्या हक्काचा माणूस मी आहे. तुम्ही बारामतीला तुमचे प्रश्न घेऊन जाणार नाहीये, किंवा तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये जो आप्पा बारणे आहे जे एसी मध्ये बसतात त्यांच्याकडे घेऊन जाणार नाहीये प्रश्न. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा वर्ग आहे, तुम्हाला प्रश्न घेऊन माझ्याकडे यायची गरज नाहीये. मी तुमच्याकडे येणार आहे, त्यामुळे मला एक चान्स द्या. मी काया पालट करून टाकतो या मावळचा, आणि या मावळ मध्ये नंदनवन कसं तयार करायचं, या मावळ मध्ये मराठी माणसाचं वर्चस्व कसं तयार करायचं ना हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण माझी निशाणीच आहे ऊस शेतकरी, म्हणजे ऊसाचं दांडकं दांडकी टाकूनच मी हे भ्रष्ट अधिकारी आणि हे भ्रष्ट राजकारणी सरळ करणार आहे. वेळ आली तर पंतप्रधानापर्यंत घुसायची तयारी ठेवलेली आहे, कारण मी शिवरायांच्या रक्ताचा आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला फॉलो करणारा माणूस आहे. त्याच्यामुळे 18 पकड आणि 12 बोलती समाजाला माझे हात जोडून विनंती आहे. मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि नक्कीच मी यांना उरून पुरणार आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे लक्ष द्या माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो. माझी चिन्ह आहे ऊस शेतकरी. बस जय शिवराय, जय शंभूराजे.